इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर शरद पवारांची पुण्यामध्ये त्यांनी भेट घेतली आहे. काँग्रेसकडनं उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी शरद पवारांना विनंती केली आहे. काँग्रेसकडनं उमेदवारी दिली जात नसल्याचं खोसकरांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. उमेदवारी जाहीर केली नाही तर दुसरा पर्याय शोधावा लागेल असं देखील हिरामण खोसकर यांनी म्हटलेलं आहे. मागं क्रॉस वोटिंग झालं ते काही मी केलं नाही, परंतु माझं कारण असं त्यांनी ठपकं ठेवलेलं आहे. मी 100% मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान केलेलं आहे. इगतपुरी मतदारसंघाची उमेदवारी मी काँग्रेसकडे मागतो, वारंवार जातो. काँग्रेसवाले अजूनही उमेदवारी माझी काही डिक्लेअर करून मला शब्द देऊ नाही राहिले. मला पहिल्या यादीमध्ये डिक्लेअर करावं, नाही डिक्लेअर केलं तर मला पुढचा पर्याय तर काही शोधावं. निवडणुकीमध्ये त्या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ आणि त्या संदर्भात आज बोलण्याची आवश्यकता नाहीये. 1-10 दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय आमचा पक्ष आणि आमचे हायकमांड घेणार आहे.